नमस्कार, मी वासुदेव जोशी, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाइन्स। मोटारसायकलची अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक, एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी। विषारी औषध पिल्याने तरुणाचा मृत्यू। इलेक्ट्रिकचा शॉक बसल्याने महिलेचा मृत्यू। कोणत्याही समाजातील पुजाऱ्यांकडून पूजा अर्चा व कार्य करून घ्या, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन। बंद घर फोडून 4.25 लाखाचा ऐवज लंपास। आणि गायक मोहम्मद आयाज यांचा दक्षिण आफ्रिकेत सन्मान। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। पुण्याहून लातूरकडे निघालेल्या मोटारसायकलची सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर कोळेगाव हद्दीत अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 12 मे रोजी दुपारी 4 वाजता घडली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याहून लातूरकडे MH12TF971 या मोटारसायकलवरून तेजस अंधारे वय 22 राहणार हडपसर पुणे व विशाल मधुकर माने वय 20 राहणार औराद तालुका निलंगा सध्या राहणार पुणे हे दोघे निघाले होते। दरम्यान दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास मोहोळ शहराच्या पुढे कोळेगाव हद्दीमध्ये एका अज्ञात वाहनाला मोटारसायकलची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये तेजस अंधारे हा युवक ठार झाला तर विशाल मधुकर माने हा गंभीर जखमी झाला। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जखमींना मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले। प्राथमिक उपचारानंतर जखमीला पुढील उपचारासाठी सोलापूर येथे शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले। याबाबतची खबर शरद आतकारे यांनी लिहून दिली असून अधिक तपास अपघात विभागाचे ज्योतिबा पवार हे करीत आहेत। डाळिंबावरील फवारणीचे विषारी औषध पिल्याने संजय दत्तात्रय गोडसे वय 33 राहणार गोडसेवाडी तालुका सांगोला या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। ही घटना 12 मे रोजी सकाळी घडली। गोडसेवाडी तालुका सांगोला येथील विशाल मारुती गोडसे हे घरी असताना शेजारी राहणारी चुलती सीताबाई दत्तात्रय गोडसे हिने संजय दत्तात्रय गोडसे हा उलट्या करत असल्याचे सांगितले। यावर विशाल याने तू उलट्या का करीत आहेस असे संजयला विचारले असता त्याने डाळिंबावरील फवारणीचे इस्त्रेल हे औषध पिले असल्याचे सांगितले। त्याने तातडीने संजय यास खासगी वाहनाने सांगोला शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारासाठीला दरम्यान डॉक्टरांनी संजय गोडसे मयत झाले असल्याचे सांगितले। याबाबत विशाल गोडसे यांनी सांगोला पोलीस ठाण्यात खबर दिली आहे। घरासमोरील तारेवर कपडे वाळत घालत असताना इलेक्ट्रिकचा शॉक बसल्याने महिलेचा मृत्यू झाला। ही घटना दिनांक 12 मे रोजी दुपारच्या सुमारास देवकतेवाडी तालुका सांगोला येथे घडली आहे। सुरेखा माणिक साळुंके राहणार देवकतेवाडी तालुका सांगोला असे इलेक्ट्रॉक शॉक लागून मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे। याबाबत अधिक माहिती अशी, सागर हरी मोलाने राहणार देवकतेवाडी तालुका सांगोला हे दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 2 च्या दरम्यान माणिक गणपत साळुंके राहणार देवकतेवाडी यांच्या शेतात मशागत करण्याकरता गेले होते। दुपारी 2:30 ते 3:15 च्या दरम्यान सागर मोलाने व माणिक साळुंके असे दोघे जण शेतातून घरी आले। त्यावेळी माणिक साळुंके यांची पत्नी सुरेखा माणिक साळुंके वय 35 यांना घरासमोरील तारेवर धुतलेले ओले कपडे वाळत घालत असताना इलेक्ट्रिकचा शॉक बसल्याने त्या बिशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या। त्यांनी सुरेखा यांना उपचारासाठी सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी सुरेखा ही उपचारापूर्वी मयत झाली असल्याचे सांगितले। याबाबत सागर हरी मोलाने राहणार देवकतेवाडी तालुका सांगोला यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे। सोलापूर शहरातील मुस्लिम पाश्च्या पेठेत चोरट्याने बंद घरातील 4.25 लाख रुपयाचा ऐवज पळवला। येथील रहिवासी जाकीर हुसेन जैनुद्दीन शहापुरे हे त्यांच्या नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यासाठी गेले होते, तेव्हा चोरट्याने वॉल कंपाऊंड वरून उडी मारून घरात शिरले। घरातील कपाटात ठेवलेले 3,50,000 रुपये रोख व 2 तळ्याचे मिनी गंटन असा 4,30,000 रुपयाचा ऐवज पळवला। जाकीर हुसेन शहापुरे यांच्या तक्रारीवरून जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विठ्ठल मंदिर खुले झाले, आता पुढे काय? जातीची उतरंड आता संपवली पाहिजे। कोणत्याही समाजातील पुजाऱ्यांकडून
पूजा अर्चा व कार्य करून घेता आली पाहिजे, त्यातूनच समाजात पुढच्या नव्या प्रवासाला सुरुवात होईल असे आवाहन बहुजनाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात बोलताना व्यक्त केले. साने गुरुजी यांच्या उपोषणानंतर खुले झालेल्या विठ्ठल मंदिर प्रवेशाच्या 75 वर्षापूर्ती निमित्त राष्ट्र सेवा दलाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य होते. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हणाले, आज देशात सर्वांना मान्य होईल असा एकही नेता नाही. सर्व नेते आपल्या जाती गटापुरते संकुचित झाले आहेत. जात भाषा धर्म प्रांतभेद वाढलेत, त्यामुळे समाजाचे विघटनाच्या उंबरठ्यावर उभा आहे अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. नुकतेच महाराष्ट्राचे महागायक विजेते मोहम्मद आयाज यांचा दक्षिण आफ्रिकेत संगीत संध्या पार पडली. शो टाइम प्रमोशन इंडिया असोसिएशन तर्फे गायक मोहम्मद आयाज व सहकलाकार यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मोहम्मद आयाज यांनी 22 गाणी सादर करून रसिक श्रोत्यांना भारावून टाकले. यावेळी भारतीय संगीतामधील आवड गाणी सादर केली, तसेच महाराष्ट्राची माय मराठीवर आधारित काही मराठी गीतेही सादर केली. हजारो संगीत प्रेमी या कार्यक्रमाला उपस्थित दर्शवली. बडी दूर आहे प्यार का तोहफा लाए है, शिर्डी वाले साई बाबा, शोधीशी मानवा, चांद मेरा दिल, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे, मुकद्दर का सिकंदर, यादों की बारात, सलामत रहे दोस्ताना हमारा, कर चले हम फिदा जानोतन साथियों, अशा एकापेक्षा एक सुमधुर आयाज गाणी आयाज यांनी सादर करून भारतीय संगीत व सोलापूरचा झेंडा पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेत फडकवला. हा कार्यक्रम सन कनक्स कोस्टा साऊथ आफ्रिका व इम्पिरियर प्लेलिस्ट साऊथ आफ्रिका येथे पार पडला. या कार्यक्रमात इंटरनॅशनल वर्ल्ड बँक तर्फे मोहम्मद आयाज यांना मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. हा मान सन्मान माझा नसून संपूर्ण कलावंतांचा आहे अशी प्रतिक्रिया आयाज यांनी यावेळी दिली. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.